समोर आणत होतो. त्यानंतर हे दुसरं प्रकरण आहे आणि याच्याबद्दल सविस्तर माहिती मी इथे सांगू इच्छितो. इथे ऍडव्होकेट परमार साहेब आहेत, तरुण परमार पाठीमागे नावं आहे, पाठीमागे लिहिली आहेत नाव, फोन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे. ऍडव्होकेट परमार साहेब, डॉक्टर लांजेवा मुनेश्वर गाडगे आणि वैद्य साहेब आणि ऍडव्होकेट संदीप. तर आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती मुनेश्वर जी सांगते. नमस्कार, पत्रपत्र दोन्ही भगिनी, मी अगोदर 2017 मध्ये आमदार सुधाकर कोळी यांनी कसा भूखंड हडपला होता याच्यासाठी तक्रार टाकली होती. खूप काळानंतर 8-10 महिन्याच्या तपास झाल्यानंतर शेवटी त्यांच्या गुन्हा दाखल झाला. ते बघताना माझ्या अशी लक्षात आलं की त्यांनी 2014 इलेक्शन लढताना संपत्पत्रात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दाखवली संपत्तीबाबत. आणि संपत्ती करून आली तर नगरसेवक असताना महामार्गाने नागपूर महानगरपालिकेला तर्फी असताना अवाढ भव्य पैसा पावला आणि संपत्ती घेतली. संपत्ती घेतली तर 2014 मी दाखवलं असं शेवटी कोणीही जनता विचार करणार की एवढा पैसा माणसाने करून आला पुढे भूखंडाने गेले त्यांनी संपवण्याचा प्रयत्न करतो हे माझ्या लक्षात असतं. आणि त्यावेळी मी मुख्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं की असे असे ते झालेलं आहे संपत पत्राने खोटी माहिती आणि दिशाभूल करणारी माहिती आपण सादर केलेली आहे. त्यांनी मला त्याच्या अगेन एक पत्र पाठवलं की आपण स्वतः एमपी कोर्टात दाद मागू शकता. मी 7-7-2017 एमपी कोर्टात ते पुरावे नेऊन कोर्टासमोर ती बाब ठेवली. अंततः त्यांनी पण भरपूर वेळ घेतला त्याच्यावर दखल घेत त्यांना 2 एप्रिल 2018 रोजी कोटा रुग्ण आणण्याचा समज जारी केला 15 तारखेला. आणि पूर्वी भूखंडात त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांची हिंमत एवढी वाढली आहे की दबाव तंत्राच्या आणि शक्तीचा उपयोग घेऊन त्यांनी त्या दत्ताला बदलण्याच्या 23-7-2017 प्रयत्न केला पुरावा नष्ट करता येईल. आणि दुसरं प्रकरण हे की दिशाभूल करणारी माहिती आयोगाला देऊन हे पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे कारण त्यांनी केलेले आहे. तरी माझी अशी मागणी आहे की त्यांना पदावर न राहत ठेवता त्यांना निलंबित तपास कार्यवाहीपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. धन्यवाद.